कुठलंही आंदोलन म्हटलं की बहुतेक वेळा पाहायला मिळते ती राडेबाजी. पुण्यामध्ये मात्र एक अनोखं आंदोलन झालं. भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या विरोधात हे आंदोलन होतं. त्यांच्या काकडे सिटी प्रकल्पात हक्काची घरं मिळावीत या मागणीसाठी युक्रांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये आंदोलनकर्त्या महिलांनी खासदार काकडे यांना राख्या बांधल्या, तसंच पेढेही भरवले. बदल्यात काकडे यांनी खिसा मोकळा करत या महिलांना भरघोस ओवाळणीही घातली. आता या अभिनव आंदोलनाचा निकाल काय लागतो ते कळेलच. तर माझी महत्त्वाकांक्षा थोडी मोठी आहे की याच्यामधून एक देशाला मार्ग दाखवावा किंवा महाराष्ट्राला दाखवावा की सगळे सत्याग्रही आंदोलनं चर्चेनी प्रेमानी होऊ शकतात. दुसरे माणसाचा प्रेमाचा कोपरा असतो, तो जागा होतो आणि तो न्यायाच्याकडे जातो. आणि समजा तुमची न्याय भूमिका नसेल तर तुमचं आंदोलन यशस्वी होत नाही. पण आंदोलनामध्ये सत्याग्रह अटक हे 15 लोकांनी केलं, याच्यात आम्ही पोलिसांनाही शत्रू मानत नाही. तर हे अनोखं आहे आणि हे देशाच्या, कारण देश हा सतत मानताना संघर्ष होणार, तर हे संघर्ष ह्या पद्धतीने झाले तर देश तुटणार नाही. हे आंदोलन करतेत गेले माझ्या माहितीप्रमाणे 12-15 आठवडे झाले आंदोलन करतेत. मीही कुठल्या पद्धतीने त्यांना म्हणजे वाईट वागणूक दिली नाही किंवा वाईट बोललो नाही किंवा कृती केली नाही, कारण त्यांच्या अधिकारासाठी ते भांडत आहेत. आणि त्यांचा अधिकार हा त्यांनी फक्त एक की कलेक्टरशी त्यांचा निगडीत अधिकार आहे. कलेक्टरने जर त्यांचे ॲक्सेप्ट केले पुनर्वसन आणि त्यांना जर 7 बार त्यांचे नाव केले तर मी आधीपासून सांगतो, आजही सांगतो की मी त्यांच्या 15 लोकांवरती अन्याय कधीही होऊ देणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.